ओळखला जातो। आज बघायचं आहे एका बाजूला अक्षय दुसऱ्या बाजूला स्वप्नील। पहिलाच बॉल अक्षय शितोळेच्या रडार मध्ये आणि पा मैदानाच्या आत मध्ये जसा आला तसा भिरकावून दिला। स्वॅगचे स्वागत म्हणत असेल अक्षय शितोळे आणि हा षटकार ठोकलाय। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अक्षय शितोळेचं आक्रमण मैदानामध्ये बघायला मिळालं। पहिल्याच बॉल वरती ते षटकार मैदानाच्या आत मध्ये आलाय। पुण्याचा गोलंदाज तयार मैदानामध्ये स्वप्नील। कमबॅक करावा लागेल स्वप्नीलला। डोरफुल टॉस चेंडू होता शॉर्ट कॉर्नर मध्ये चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल। तोपर्यंत मैदानाच्या आत मध्ये आलेली सिंगल एकेरी दुहेरी धावा देखील संघासाठी नेहमीच आपण पाहत असतो की फार महत्वाचे असतात। तुम्ही अनेक वेळा पाहिलंय की प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार खेळणं म्हणजे हे क्रिकेट नाहीये, तर काही चेंडूंवरती जे चांगले चेंडू आहे ते चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, त्या चेंडूंवरती धावा मिळवणं हे म्हणजे क्रिकेट आहे। प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा शैलीचा खेळाडू आहे, संघाचा संघनायक म्हणून सध्या त्याच्या खांद्यावरती संपूर्ण संघाने जबाबदारी सोपवली आहे। डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे स्वप्नील विरुद्ध आपण पाहतोय प्रताप। हा चेंडू यावेळी जर आपण पाहिलं तर असूच्या बराचसा बाहेर असणारा व्हाईट बॉल मैदानामध्ये निश्चित रोमडे मुख्य पंचाकडून येतोय। अतिरिक्त धाव इथे जी घेतली जाईल या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचतीये। स्कोरकार्ड जर आपण पाहिले गेले तर 20 धावाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात। 5-5 षटकांच्या लढती आपण सकाळी 17 पाहणार आहोत। यावेळी मात्र आपण पाहतोय निश्चितप्रमाणे थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क बघायला मिळाला नाही। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा स्वप्नील कुडले आपण मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय। लांब असा रणअप आहे आणि विशेषतः सकाळ 17 जर आपण इथे पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे थोडंसं ड्यू फॅक्टर उलसर विकेट। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता इथे आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे पंचांसोबत थोडीशी चर्चा स्वप्नील जरूर तिथे करतोय, परंतु पंच तिथे नाखुश आहेत। पंच तिथे आपण पाहिले गेले तर निराश आहेत आणि पंचाने कळवले की हा चेंडू ते वाईड आहे। बॅटरपासून आपण पाहतोय थोडासा दूरवरती असणारा चेंडू होता। क्रिकेट आणि म्हटलं क्रिकेट जर म्हटलं नियमांची चौकट आखून देणाऱ्या खेळाला क्रिकेट म्हटलं जातं। यावेळी रिवरचा प्रयत्न केलाय, बॅटवरती चेंडू आपण पाहिले गेलं तर येऊ शकलेला नाही, परंतु मैदानामध्ये पाहिजे 22 रोपण आलेली एक सिंगल एक धाव इथे आली। या एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते। स्कोरकार्डवरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा। पुन्हा पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज। षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसरं प्रगती पथावरती असताना लोअर फुल टॉस चेंडू होता। यावेळी मात्र आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर असणारा हा चेंडू। थोडासा खऱ्या अर्थाने मी म्हणेल की स्वप्नील थोडासा प्रेशराइज दिसतोय जरूर तिथे, आणि ज्यावेळेस स्वप्नीलसोबत चर्चा केली तर स्वप्नीलने सांगितलं की किती जरी काही केलं क्रिकेटमध्ये तुम्ही किती चांगले खेळाडू आहात त्यापेक्षा तुम्ही किती सराव करता या गोष्टींवरती फार टीमचं मॅनेजमेंट अवलंबून असतं, तुमचा सराव फार महत्त्वाचा असतो। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू। अक्षयने मात्र चेंडूसोबत कुठल्याही प्रकारची छेडखानी केली नाही, तसा चेंडू आला त्याने ओळखले की हा चेंडू लेक्समच्या बराचसा बाहेर आहे, त्यामुळे मला जास्त काही वेगळं करायची गरज नाही आहे। त्याने सरळ चेंडू सोडून दिला, हा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर वाईट आलाय। अतिरिक्त धाव इथे धापलकावरती धावा इथे 24 धावा, आणि या सीझनची पहिली स्पर्धा आहे त्यामुळे बरेचसे टीम बरेचसे संघ अजूनही सरावामध्ये नसतील। पुढे सर चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय झालंय, अक्षय येनपुरीला मला वाटतं आज तो डोक्याला हात लावत असेल की हे मी काय केलंय। आता हे येणारा वेळ सांगून जाऊ शकतो, कारण अक्षय शितोळेला जीवदान म्हणायला काही हरकत नाही।
अक्षयने घरटं सोडलं होतं, अक्षयने क्रीज सोडून तो बरासा पुढे निघून गेला होता. अक्षयकडे अक्षयनपूरकडे इतका वेळ होता, तो घरी जाऊन नाश्ता करून जरी आला असता तरी त्याने त्याला बात केलं असतं. घाई असं म्हणतात ना, अति घाई आणि संकटात नाही तशी परिस्थिती. हा चेंडू आणि इथे काय, जखमेवरती मीठ चोळलं अक्षय शितोळेने. हा चेंडू इथे सीमारेषा बाहेर फेकून दिला, मिड विकेटला आलेला षटकार. तीस धावा दोन षटकांचा आपण पाहतोय, मैदानाच्यामध्ये खेळ संपलेला आहे. तीस धावा धापलकावरती आहेत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक राजा जर आपण पाहिला गेलं तर या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तमाम प्रेक्षक राजाचं मी स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आदेशभाऊ तांगडे असतील, गणेशभाऊ कदम असतील, त्याचबरोबर समीरभाऊ तांगडे असतील आणि त्यांचा संपूर्ण असा जो काही मित्रपरिवार आहे, या सर्व मित्रपरिवाराने घेतलेली मेहनत परिश्रम आणि काहीतरी करायचं आहे. स्कोअरकार्डवरती 30 धावा, एक फलंदाज मैदानामध्ये बाद आहे. 30 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय, पुण्याचा वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय तो निलेश धनावडे, स्ट्राईक ऑन प्रताप शितोळे. प्रताप शितोळेच्या बॅटमधून आपण पहिले एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर कुठेतरी तो थांबलाय देखील. यावेळी पाहिजे बिगिट, हवाई हल्ला, ये है बंगाली रसगुल्ला षटकार. डीजे आणि के नागेश ए टी प्रताप शितोळे आपण सांगितलं सुरुवातीला डोक्यावरती थोडासा बरपट ठेवलाय त्याने, परंतु तो आता इथे थांबायला तयार नाही. आगीचे निखारे तो काढतो आपल्या बॅटमधून, आगीचे निखारे फेकतोय, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार. अनुभव हा आयुष्यातला सर्वात मोठा गुरु आहे. पुन्हा एकदा पाहिजे मैदानात धीम्या गतीने टाकलेला बॉल, तिथे मात्र जर आपण पाहिले गेले तर पंचांसोबत थोडीशी चर्चा जरूर तिथे केली जातीये, परंतु पंच तिथे निराश आहेत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा डॉट आलाय. धावफलक इथे आपण मैदानामध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्थिर असणार आहे. स्कोरकार्ड जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती 42 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक इथे मात्र आपण पाहिल्या गेले तर स्थिर असणार आहे. स्कोरकार्डवरती धावा 42 धावा. पहिल्या दोन चेंडूंवरती आलेले दोन षटकार, कुठेतरी वाटलं होतं की हा एक मोठं षटक आपल्याला बघायला मिळेल, परंतु निलेश धनावडेने ज्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे त्यानंतर जे लागोपाठचे तीन चेंडू त्याने मात्र इथे डॉट टाकलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली निलेशजी. असं म्हणतात की दररोज उगवणारा प्रत्येक दिवस हा कधीच सारखा नसतो, कधी डोळ्यात पाणी आणणार असतो तो कधी खदखदून हसवणारा असतो. त्यामुळे
अशा प्रकारचे उतार चढाव नेहमी आयुष्यामध्ये मिळतात. सुरुवातीला जरी आपल्यावरती षटकार आले असतील, सुरुवातीला जरी आपल्यावरती मोठे प्रहार आले असतील, त्यामुळे खचून नाही जायचं, त्यातून आपले शिकायचे आणि त्यातून कमबॅक आपल्याला करायचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करायचं हा विश्वास घेऊन तुम्हाला लढायचं आहे. सुरुवातीला पण पहिले दोन षटकार आले, त्यानंतरचे चार चेंडू लागोपाठचे डॉट येताना आपल्याला बघायला मिळाले. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धापलकावरती 42 धाबा आहेत, एक फलंदाज मैदानामध्ये बाद आहे. आदरणीय आमचे दीपकजी म्हटले सरांसोबत तुम्ही नेहमी चर्चा करत असताना अनेक वेळा त्यांच्या वाक्यातून एक ऐकलं असेल, ह्या कलियुगामध्ये पहा फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार असतो, मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. तुमचा खेळ जोपर्यंत बहरतोय, जोपर्यंत तुमची बॅट तळपली, जोपर्यंत तुमची गोलंदाजी चांगल्या प्रकारची सुरू येणार, तोपर्यंत प्रेक्षक राजा तुम्हाला डोक्यावरती घेणार आहे. ज्या दिवशी तुमचा बॅटपॅस सुरू होईल त्यावेळेस मात्र निश्चितप्रमाणे तुम्ही लोकांच्या नजरेतून मात्र उतरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपले बॅट ज्यावेळेस सळपते, ज्यावेळेस आपली चांगली गोलंदाजी सुरू असते, त्यावेळेस मात्र आपल्या खेळावरती कधी गर्व करायचा नसतो. नेहमी संयम, संयम देखील फार महत्वाचा आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक आता 14 घेऊन मैदानाच्या आतमध्ये येईल. अक्षय यनपुरे गोलंदाजीसाठी आलेला आहे. वेळ वाचवायचा मित्रांनो, पुन्हा एकदा सूचना करतोय, कारण वेळ फार महत्वाचा आहे. 42 धावा धापलकावरती, 5 षटकांची मॅच आहे. हिरवळासा हे क्रीडांगण, ए टू झेड क्रिकेट ग्राउंड लवळे. अक्षय शितोळे स्ट्राइक ऑन. यावेळी पायचे बॅकफुटला गेलाय, पंच केलाय खडे खडे, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सरळ डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. पहा मी म्हणेल ज्या प्रकारचा स्ट्रोक अक्षयने खेळला, आणि मला वाटतं अक्षयसाठी हे मैदान काही नौखं नाहीये. इथल्या माती त्या कणाकणाशी ओळख असणारा अक्षय शितोळे. हा चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर, हवाई यात्रा करणारा लांब 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 खूप लांब षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार, 54 धावाच्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटकार आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. लागोपाठचे खेळलेले हे दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये करतोय अक्षय शितोळे. आणि मला वाटतं ज्या अक्षय यनपुरेने ज्याला जीवदान दिलं ना, त्याच्यावरतीच मात्र फार मोठं आक्रमण इथे चढवलंय मैदानामध्ये अक्षयने. अक्षय विरुद्ध अक्षय आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय येनपुरेचा पुढचा बॉल. लागोपाठचे दोन षटकार आलेत. पायचा आजच्या दिवसामध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान निश्चितप्रमाणे अक्षयच्या नावावरती जाईल का. हा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढलाय. ऑन दी कार्पेट लॉंगच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढला जाईल. सिंगल इथे आली. निलेश धनावडे पायचे चेंडूची फेकी करतोय, आणि तोपर्यंत सहजरित्या इथे आपण पाहतोय घेतलेल्या या दोन धावा, आणि या दोन धावेंच्या मदतीने संघाचं धापलक देखील आता पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय येनपुरे. कमबॅक करायचं अक्षयला. यावेळी पुन्हा एकदा बेगीट, हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये बघायला मिळतंय. 62 धावा धापलकावरती ज्या आहेत. अक्षय शितोळे बद्दल आपण नेहमी सांगत असतो की या खेळाडूला मुळशी त्याला लोक टेनिस क्रिकेट पटलावरती इतका मान का आहे, किंवा मास्टर माइंड ही उपाधी त्याला का दिली जाते, शांत आणि संयमासाठी या खेळाडूला का ओळखलं जातं. हा खेळाडू नेहमी आपल्या डोक्यावरती बर्फ ठेवतो, जिभेवरती साखर ठेवतो, परंतु मैदानात उतरल्यानंतर सुरुवातीला संत गती आणि त्यानंतर जे आक्रमण त्याचं बघायला मिळालंय ते अप्रतिम नेहमीच राहिलंय. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर 62 धावा धापलकावरती आहेत.
एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. या सीझनची पहिली स्पर्धा आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लास्ट. अक्षय शितोळे नावाचं वादळ आता मैदानामध्ये थांबायला तयार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा षटकार षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक संपला जाईल. इथे चौथा चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 68 धावा धापलकावर आहेत. 68 रन लॉस ऑफ वन विकेट. धावा धापलकावरती. आणि आपण काल ज्याची चर्चा केली की प्रत्येकाच्या आवडीचा चेंडू जो बनला आहे, आपण पाहतोय TNX कंपनीचा चेंडू आहे, टणक आहे. विशेष जर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षकांना आवडणारा चेंडू आहे. गोलंदाजाला मला वाटत नाही हा चेंडू आवडत असेल, कारण त्याला माहिती आहे की या चेंडूवरती जास्त षटकार येतात, जास्त धावा येतात. परंतु फलंदाजांनाही आव्हा असा वाटणारा चेंडू आहे. लांब लांब षटकार प्रेक्षकांना बघायला मिळतात. प्रेक्षकांना हवं काय असतं तर लांबवरचे षटकार आम्हाला बघायचे, धावांचा पाऊस बघायचा आहे. आणि असं म्हणतात ना, मला वाटतं TNX कंपनीचा स्लोगन देखील आहे, TNX आहे जहा मजा है वहा. जिथे TNX कंपनीचा चेंडू आहे तिथे धावेंचा पाऊस, धावेंचा वर्षाव झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेच मात्र बघायला मिळालं. वेळ मला वाटतं संपलेला आहे. चार षटकांसाठी तुम्हाला 16 मिनिटांचा वेळ दिलेला होता, तो वेळ तुम्ही त्या वेळेमध्ये चार षटकं संपवले नाहीत, त्यामुळे तुमचा एक खेळाडू आता 30 yard सर्कलमध्ये घेऊन ती आता गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. जे काही या स्पर्धेची नियमावली आपण बनवलेली आहे त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. एक खेळाडू आता 30 yard सर्कलमध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करायची, म्हणजे 30 yard सर्कलच्या बाहेर फक्त तुम्हाला चार खेळाडू ठेवता येणार आहे. शेवटचा षटक घेऊन महेंद्र. हा चेंडू यावेळी पाहिजे मैदानामध्ये. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रताप शितोळे देखील सांगत असेल, जर माझ्या समेत असणारा खेळाडू अक्षय शितोळे ज्याच्या बॅटवरती चेंडू येत आहेत, त्यामुळे मला काय जास्त वेगळं करायची आता गरज नाहीये. माझं एकच काम आहे, स्लॉग वरचं षटक आहे आणि शेवटपर्यंत त्याला स्ट्राईकवरती आणणं माझं काम आहे. बऱ्याच वेळा असंही होतं आदेश भाऊ की एखादा खेळाडू षटकार मारतोय म्हणजे मी पण षटकारच मारले पाहिजेत. अजिबात नाही. क्रिकेटचं बेसिक काय सांगतं, क्रिकेटचं आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण अंपायर पॅनलचा देखील मी विशेष कौतुक करेल. चांगल्या प्रकारची भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. तिनेही पंच महेंद्र उबाळे पुढे पाहिजे तयार असतील उजाताने. या दरम्यान बिग हिट, आसमानी टोळा, गगनाला कवच निघालणारा षटकार 6 धावांसाठी. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहा षटकाराच्या मदतीने धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 75 धावा. याच मैदानावरती आपण जर पाहिलं तर अनेक वेळा स्वर्गीय सागरभाऊ तांगडे यांच्यासोबत याच मैदानाचं कित्येक कामकाज करत असताना अक्षय आणि कित्येक वेळा सोबत त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत. आणि आज त्यांच्याच नावाने जी सुरू असणारी स्पर्धा आहे, त्याच स्पर्धेमध्ये अक्षय शितोळे नावाचं वादळ आज मात्र मैदानामध्ये घोंगावतंय. 12 चेंडूमध्ये 43 धावा आतापर्यंत वैयक्तिक बनवतोय अक्षय शितोळे. पुढे सरसाबा चेंडू आपण पाहता खेळून काढला जाईल आणि पाता पाता चेंडू सीमारेषेच्या बाहेर तर पोहोचलाय. काय असणार आहे हा चौकार आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय. 13 चेंडूमध्ये 50 धावा अक्षय शितोळे. वा काय बॅटिंग केली आहे. अक्षय शितोळे देखील सांगत असेल की हे माझं अर्धशतक स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे यांच्यासाठी समर्पित असेल. जबरदस्त बॅटिंग अक्षयची. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मात्र निश्चितपणे थांबायला तयार नाहीये. ओहो, यावेळी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि असं म्हणतात ना की एकदा माणसाच्या कुठलाही बॅटर असू द्या, कुठलाही फलंदाज असू द्या, त्याच्या बॅटवरती जर चेंडू येऊ लागले ना, त्याचा आत्मविश्वास हा प्रचंड मोठा बनलेला असतो. आणि अक्षयकडे हे स्ट्रोक आहेत नाही असं नाहीये. रिवर्सचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरलाय. आणि यावेळी पाहिजे क्रीजचा वापर केला. पुरेपूर फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार.
आमचे आदेश भाऊंचे जे काही छोटे छोटे सर्व सहकारी आहेत, मी म्हणले की त्यापेक्षा आदेश भाऊंनी यांचं खूप मोठं प्रेम आहे. आणि जवळपास का पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत 50 ते 60 बॉल त्यांनी आत्तापर्यंत शोधून आणलेले आहेत. जाऊ मॅच कडे पुढे. एकदा पुन्हा एकदा बिग हिट तर केलाय चेंडूने, फक्त उंची घेतली क्षेत्ररक्षक. ओहो हो, झेल झाला. 85 धावा. पहिला डाव इथे संपलेला आहे. 85 धावा धपलकावरती 86 धावेंचं टार्गेट आता असेल डीसीसी क्रिकेट क्लब संघासमोर. परंतु